प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग खरं तर आज सप्ताहातील पहिला दिवस आहे. नाम पर अभंग असावा, परंतु जे निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे, शांतीब्रह्म नाथबाबांनी जी ज्ञानेश्वरी शुद्धीकरण केली तिचा हा जयंती सोहळा आणि नाथबाबांच्याच नगरीमध्ये ज्ञानोबरांच्या कृपेने गुरुवर्य बंशी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने परमादरणीय रामेश्वर महाराज कंठाळे यांच्या प्रेरणेने व तुम्हा सर्व उपस्थित भावी भक्त भाविकांच्या सहकार्याने तन मन धनाने नाथबाबांच्या चरणी होत आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरांनी नाथबाबांच्या स्वप्नामध्ये जावं आणि सांगावं की अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे, ती येऊन काढा, माझा श्वास गुदमरतोय. नाथांनी ज्ञानोबरांनी स्वप्न दृष्टांत द्यावा आणि नाथबाबांनी समाधीचा शोध घेऊन ती ज्ञानेश्वरी आणावी, तिचं शुद्धीकरण करावं. शके 1500 साहोत्तरी तारण नाम समसरी एकाग्रा धनी अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी शुद्ध गिरी ग्रंथ पूर्वीच ती शुद्ध तरी पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाचे गीतीची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया बहु काळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी लेखन कामासाठी गोदा तटी संपूर्ण झाली. विठ्ठल विठ्ठल चालू असणारा हा सप्ताह वर्ष 12वे तपपूर्ती सोहळा ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीला, नाथबाबांच्या ज्ञानेश्वरीला, आणि जो जन्मोत्सव आहे सोहळा आहे, असंख्य वर्षे झाली पण आपण याला भाग्य मिळालं. आता आपण तपपूर्तीमध्ये आहोत. 12 वर्षापासून हा उत्सव होतोय. नाथबाबा आपल्याकडून करून घेतात. विठ्ठल विठ्ठल कार्य जर काही करायचं असेल तर त्या कार्यासाठी काही कारणाची आवश्यकता आहे, पण निमित्त खूप महत्त्वाचं आहे आणि ते निमित्त म्हणजे ज्ञानेश्वरींची जयंती सोहळा. आपण सर्वांना ज्ञात आहे भगवंताची जयंती, संत महात्म्यांची काही का पुण्यतिथी आणि तुमचं आमचं श्राद्ध होत असतं. आपण श्राद्धाला लायक आहोत. संत महात्म्यांची पुण्यतिथी होती, भगवंताची जयंती होती, पण ग्रंथांची आणि तेही गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली योगायोगाने आमच्या जीवनामध्ये दोन्ही ग्रंथाची जयंती साजरी करण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय. गीता जयंती सोहळासुद्धा 18 वर्षापासून त्या ठिकाणी होत आहे पैठणमध्ये आणि ज्ञानेश्वरी जयंतीलाही 12 वर्ष होत आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा अभंग आहे सज्जना हो, त्यांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर त्यांचं वाङ्मय कमी नाही. शांती ब्रह्मनाथ महाराजांचे 8 ग्रंथ आणि उपलब्ध आहे. भागवत आहे, चिरंजीवपद आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, अनेक ग्रंथ नाथबाबांचा गाथा आहे, भावार्थ रामायण आहे, असे 8 ग्रंथ निर्माण नाथबाबांनी केले. पण तरीही ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण नाथबाबांनी केलं. खरं तर नाथबाबांच्या नित्यपाठातला ग्रंथ जर कोणता असेल तर तो ज्ञानेश्वरी आहे. ब्रिदावळीच्या अभंगामध्ये जर पाहिला पण करिता श्रवण नित्य ज्ञान देवी श्रीधरे व्याख्याने टीकाकार. नाथबाबांच्या जीवनामध्ये जर प्रभाव झाला असला, कोणत्या ग्रंथाचा पडला असेल, तर तो ग्रंथ कोणता असेल तर ती ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल विठ्ठल वर्षाचे नाथबाबा असल्यापासूनच एक प्रवचनकाराचं प्रवचन ऐकालं आणि ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं का सद्गुरू भगवंताची भेट घालून देतात, जीवनाचं कल्याण होतं असं ऐकलं.
प्रवचन संपलं, बरेच लोक आलेले निघूनही गेली, पण असणारं हे 5 वर्षाचं बालक शांती ब्रह्मनाथ बाबा थांबले आणि त्या सद्गुरूचं दर्शन घेत आहात. प्रवचन झाल्यानंतर पाय धरले, म्हणले महाराज मला असे साधू भेटतील का, एवढी तळमळ होती सज्जना हो. 5 वर्षाच्या वयामध्येच नाथबाबांनी साधूची पाय, मला देव भेटेल का. साधू रडायला लागले, ते म्हणले मला आतापर्यंत असे भेटले नाही. बरेच जण येतात संसारिक, बरेच जण येतात, कथा कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात आणि आले का निघून जातात. कुणी म्हणतं महाराज माझ्या विहिरीला पाणी लागलं पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे, माझा मुलगा जास्त मार्काने पास झाला पाहिजे. अनेक अडचणी संसारातले लोक घेऊन येतात, पण हे बालक असणारं हे म्हणतं की मला देव भेटला पाहिजे, असे साधू मला भेटतील का. कारण तळमळ असावी सज्जना हो, जीवनात मळमळ असू नये. विठ्ठल विठ्ठल कारण तळमळीचा परमार्थ असावा. तळमळ असावी संसारात, काय मी उद्धार पाविल, काय कृपा करील नारायण. अहो नव्हे नव्हे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पुसावेशी हिची वाटी, जे जे भेटी तयासी, काय देव, देव माझ्यावर कधी कृपा करील, अशी नाथबाबांची जी तळमळ होती सज्जना हो. आणि त्या महात्म्यांनी सांगितलं, जा जनार्दन स्वामीकडे, तुला सद्गुरू भेटतील. 5 वर्षाचे बालक गेले मजल दरमजल करत जनार्दन स्वामींच्या सेवेत. दर गुरुवारी दरबार भरायचा, अनेकांचे गऱ्हाणे ऐकून घ्यायचे. बालक बघ आलंय आणि जनार्दन स्वामीचे पाय धरले, म्हणले जनार्दन स्वामी तुम्हीच का, म्हणले हो बाळा. मग काय पाहिजे तुला, म्हणलं मला तुम्हीच पाहिजे ना, असं भक्त शिष्य भेटावा. ऐका साधूशिवाय काही लागत नाही. सांगितलं बाबा कोण येतो, पुसे जनार्दन कोणाचा तो कोण, म्हणे मी ब्राह्मण रोगवेदी, हात जोडून उभा दिनपणे, सूर्यार्ध देणे प्रात काळी, कोण तुझा ग्राम आलासी कोठून, कोण कोण तुझा परिवार. नाथबाबांनी सांगितलं मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलो आहे, मला कोणी नाही. ऐका आजाजी आहे, आई वडील नाही. कारण मूळ नक्षत्रावर आल्यानंतर नाथबाबांचे आई वडील दोन्ही निवर्तले, आजी आजोबांनी सांभाळ केला, सांगितलं ठेवून घेतलं. आणि साधूची कृपा खूप महत्त्वाची आहे सज्जना हो, पण सहजा सहजा होत नाही बरं का. ऐका मी भजन करा एकदा, विठ्ठल विठ्ठल एवढी सेवा जनार्दन स्वामीची नाथबाबांनी केली. प्रातकाळी नित्य शुद्ध करीत असे, कप आणि पित्त स्वीकारती, बहिर्भूमी स्थळ शुद्ध करी असते, अनन्य भक्ती ते अनुसरला. एवढी सेवा केली सज्जना हो, ऐका पहाटे पहाटे प्रातकाळी नित्य कप आणि पित्त असणार. खूप जनार्दन स्वामींना जो खोकला तो कप आहे, पण तो स्वीकारला नाथबाबांनी. सांगितलं म्हणले हे अशा ठिकाणी टाकायचा त्रास नाही झाला पाहिजे कुणाला. पण नाथबाबांनी पाहिलं, म्हणले अशा ठिकाणी कोणती जागा आहे का जिथं कप आणि पित्त टाकावं, म्हणून ते स्वीकारलं सज्जन. स्वतःच्या हाताने जनार्दन स्वामीची सेवा केली. विठ्ठल विठ्ठल आता लोकांना गुरु शिष्याला गुरुची सेवा करावी वाटत नाही सज्जना हो. जर गुरुजींना काही काम सांगितलं, तो म्हणलो आपले चरण कसे सोडू, गुरुजी म्हणले माझं एवढं धुणं धुऊन आण, कपडे धुऊन आण, तो म्हणलो मी तू कसं सोडू. आणि कुणी सफरचंद केळी विळी असं काही फळ आणले का, आपली आज्ञा कशी मोडू, म्हणजे खायला तयार आहे पण कामाला काय तयार नाही सज्जन हो. आज तेच नेमकी परिस्थिती आहे, शिष्याला गुरुची सेवा करावं वाटत नाही. आत्मसात सर्व करावं वाटतं पण शिष्य गुरुची सेवा करत नाही. पण नाथबाबांनी तन मन धनाने एवढी शिष्या गुरुची सेवा केली सज्जन हो. परचक्र आलेलं सुद्धा नाथबाबांनी आणि ते परतावलं, सर्व काम केलं, एवढं काम केलं, शेवटी गुरुजी आणि प्रसन्न होते सज्जना हो. कारण सेवेचं ते फळ आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ज्यांची सेवा केली सज्जना हो, जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादानेच पुढं नाथांचा संसार सुद्धा बहरला. आता संसाराची चक्र आहे, नाथबाबांचं लग्न झालं बरं का, पण लग्न बरोबर गिरजा आई मातेसोबरच आणि उद्धवजी येतात. आता सासूरवाडचं सासूरवाडीचा माणूस सांभाळलं ह्या काळात तरी शक्य नाही, पण नाथबाबांनी उभं आयुष्य सांभाळलं. नुसतं सांभाळलंच नाही, आज नाथ मंदिराची जी मागची बाजू आहे ती उद्धवजीची समाधी आहे. विठ्ठल विठ्ठल नाथबाबांची जनार्दन स्वामींची जी कृपा झाली सज्जना हो, पण एवढ्या कृपेला पात्र होणं हे सामान्य सहज नाही. 5 वर्षाच्या वयापासूनच नाथबाबांनी आणि नाहीतरी ज्या कुळामध्ये जन्माला आले नाथबाबा, भानुदासाचे कुळे, महाविष्णूचा अवतार,
शीत्र प्रतिष्ठान धन्य गोदा तीर या ठिकाणी जन्माला आले, पण तप साधन एका जन्मात येऊन भगवंताची सेवा प्राप्ती होईलच असं काही सांगता येत नाही सज्जनाव. कारण भानुदास महाराजांच्यापासून जगद्गुरु तुकोबारायांचं विश्वंभर बाबापासून जी सेवा चालत आलेली आहे, कोणत्याही संतांचा दाखला घ्या, अनेक जन्म अनेक पिढ्यान पिढ्या ज्यांचा परमार्थ फलद्रूप होतो. नाथबाबांनी सुद्धा जनार्दन स्वामीची कृपा पात्र केली, आपला संसारसुद्धा व्यवस्थित केला आणि सेवासुद्धा केली. सर्व संतात जर श्रीमंत संत असेल तिथे नाथ महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल नाथबाबांनी एवढी सेवा केली सज्जना हो, आणि संसारसुद्धा ज्यांनी व्यवस्थित संसार केला. नाथांचं जर चरित्र आपण बघितलं, एक बाई भांडे धुण्याचे काम करीत होती, तर मूल सारखं तो गुळ खायचा, त्याच्या अंगावर जखमा झाल्या नाही का, दात किडणं जखमा होणं, पण तो गुळ खायचं काही सोडत नव्हता. बाईला वाटलं चला संत आहेत आणि ते काहीतरी उपचार करतील. आली ती बाई घेऊन नाथबाबांची एकादशीला आल्यानंतर बरेच झाल्यानंतर विचारलं, म्हणले बाबा मुलगा खूप गुळ खातो, म्हणले मग सांगा, म्हणले बाळ गुळ खात जाऊ नको. नाथबाबा म्हणले महिन्याला या, पुढच्या वारीला या, सांगतो. एक महिना गेल्यानंतर पुन्हा ती बाई आणि मुलाला घेऊन आली, म्हणे बाबा मुलगा खूप गुळ खातो, म्हणले बाळ गुळ खात जाऊ नको. असं म्हटले ती म्हणे बाई, बाई म्हणते म्हणे एवढंच सांगायचं होतं तर मागच्याच महिन्यात का नाही सांगितलं, कशाला भाड्याचे पैसे खर्चून आले म्हणे मी. नाथबाबांनी सांगितलं, कोणत्या तोंडाने सांगू बाई, मी सुद्धा गुळ खात होतो, अगोदर मी गुळ खायचा सोडला आणि आता मी ती सांगतो सज्जनाव. कारण संत महात्मे जे असतात ते आधी अनुभव घेतात. अनुभव आले अंगा ते या जगात. नाथबाबांची जी कीर्ती आहे ना सज्जनाव, तो मुलगा ते गुळ खायचं सोडून दिला असाच एक, आणि खूप गोड खाणारा पुरणपोळी खाल्ली, आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर आईला सांगितलं बस मला असंच पाहिजे. दोन्ही भांडी करणारी बाई होती, कसलं आलं पुरण काय, नित्य रोज पोटसुद्धा भरणं एवढं अन्न नव्हतं. शेवटी तीसुद्धा आपल्या मुलाला घेऊन आली, म्हणले बाबा हा खूप मला गोड खायचं, पुरणपोळी खाल्ली, तो म्हणतो मला हेच पाहिजे, ते दुसरं चटणी भाकर भाजी भाकर आता खात नाही. शेवटी नाथबाबांनी सांगितलं राहू दे बाई, आला आला ना खाऊ दे राहू दे, आणि ठेवून घेतला सज्जना हो, एवढा ठेवून घेतला. ते गावोबा महाराज त्यांची सुद्धा समाधी आहे. विठ्ठल विठ्ठल नाथबाबांचं जीवन जर पाहिलं, सर्वांगानी परिपूर्ण जीवन आहे सज्जनाव. सहज जरी नाथबाबांनी कर्म केलं, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जनमो हे अवघा जनार्दन, ऐसे ऐकता बांधली निज खुन. झाली संध्या प्रकरणातला अभंग आहे. सहज कर्म जरी नाथबाबांनी केलं तर ती ब्रह्मार्पण होतं. आपण सहज होऊन जरी केलं तर आपलं ब्रह्मार्पण होत नाही, पण आपलं आपल्या मस्तकी पातक बसल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण नाथबाबांचा जो महिमा आहे ना सज्जनाव, तर हा सामान्य महिमा नाही बरं का, नव्हे हा महिमा, नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. नाथबाबांचा महिमा सामान्य नाही सज्जनाव, कारण हा जो दरबार आहे तर येथे स्वतः भगवान परमात्म्यांनी पाणी भरलेलं स्थळ आहे. स्वतः चंदन उगाळून करण्याचे वस्त्र धुणे, श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्रे गंगा तिरी धुतसे. गाडगेचे मूर्त एक नाथ गरे, गाडगेची मूर्त एक नाथ गरे, गाडगेची मूर्त एक नाथ गरे, गाडगेची मूर्त एक नाथ गरे, द्वारके पाणी वाले हा
उगाळू न करी वसरी गंगा तिरी धूत असे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे आनंद भक्ती भावे निळा वंदी त्याचे पायी. आरती मध्ये सुद्धा निळोबराईने सुंदर आणि वर्णन केलेलं आहे. नाथ बाबांचा तो अधिकार होता सज्जन हो आणि नाथ बाबांच्या जीवनामध्ये पूर्ण जर प्रभाव पडला तो ज्ञानेश्वरीचा. कारण 5 वर्षाचं वय नाथ बाबांचं होतं तिथपासून नाथ बाबांनी ज्ञानेश्वरीवर प्रवचन कीर्तन ऐकले. नित्य पाठ करी नाथ बाबांच्या ब्रीदावळीमधला अभंग आहे. नित्य करिता श्रवण नित्य ज्ञान देवी. सतत सतत नित्य ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं, श्रवण करावं आणि मग नाथ बाबांचं सर्व वाङ्मय त्या ठिकाणी सर्वांना माहीत आहे. पण ज्ञानोदरायने जे वाङ्मय केलं सज्जना हो, कुरुक्षेत्रावर भगवान परमात्म्याने जी गीता अर्जुनाला सांगितली आणि ते तत्वज्ञान. युद्धाचा प्रसंग होता, कौरव पांडवांचं युद्ध रणभूमीवर भगवान अर्जुनाला सांगतात. अर्जुनाने प्रश्न केला का भगवंताने अर्जुनाला सांगावं, सर्व उत्तर प्रश्न उत्तर त्या ठिकाणी. पण घाई होती आणि असणारं ते ज्ञान स्वतः भगवंताच्या मुखातून आलंय पण लोकांना समजाना, कारण संस्कृतमध्ये असल्यामुळे आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. शेवटी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, पुन्हा भगवंताने अवतार धारण केला. असणारं ते तत्वज्ञान आणि सामान्य लोकांना कळावं म्हणून ज्ञानोबरायांनी आणि गीतेवर टीका म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केला. ब्रह्म साम्राज्य दीपिका ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका ज्ञानदेवी अशी असंख्य नावं या ग्रंथाला आहेत. पण तो ग्रंथ ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये एवढी ताकद होती ज्ञानोबरायांची सज्जना हो. पण संत महात्मे हे कितीही जगाने त्रास दिला तरी प्रत्युत्तर देत नाही. विठ्ठल विठ्ठल संन्याशाची मुलं म्हणून जरी हेळसाण झाली असली, लोकांनी टिंगल उडली असली, मधुकरेमध्ये जरी माती टाकली असली, ठीक आहे, ज्ञानोबरांना राग आला तो सुद्धा लटका लटका राग आला, ताटी बंद करून घेतली असली, पण तरी ज्ञानोबरांनी जगाचं अहित चिंतिलं नाही. कारण संत महात्मे जे असतात ते जगाचं कल्याणच करतात, जगाचं वाटुळं करत नाही. आणि जे वाटुळं करते संत असत नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरी सारखा भव्य ग्रंथ निर्माण झाला सज्जना हो. प्रवरेच्या तीरावर नेवासा या ठिकाणी अनादि पंचक्रोशी क्षेत्र मोहने राजाचं असणारं मंदिर त्या तीर्थावर आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबरायांनी. पण जे त्रास झाला तर त्या त्रासाकडे लक्ष दिलं नाही. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आणि सांगितला. शके 1200 तैटिका केली ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबादरी लेखको झाला. आणि ती ज्ञानेश्वरी लिहिली सज्जनाव. सगळ्यांना प्रसंग माहीत आहे, सचिदानंद बाबाची प्रेतयात्रा चालली होती. वाट लावायला चालवलं होतं बाबाला आणि चालवल्यानंतर त्या बाईच्या मनात पहिली सती जाण्याची प्रथा रूढ होती. पती मेल्यानंतर पतीने त्या पतीच्या चितेत आणि उडी मारायची, नाही जरी गेली तर लोक तिला बळजबरीनं भाला लावून असं लोटायचे.
म्हणून महिला आणि पतीला खूप जीव लावायच्या बरं का पाहिल्या. ते म्हणले माझ्या कुंकाला खूप जपायच्या, कारण त्यांना माहीत होतं आपल्या कुंकुक एकदा संपलं का आपल्याला सुद्धा लोक जगू देणार. विठ्ठल 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 असणारी ती सती चालली होती. डोळ सगळं कपाळ मळवट भरलेलं बांगड्याचा चुडा आणि सतीचं वाण घेऊन ते लोक बाकीचे बाजूबाजूला भाले घेऊन राहायचे. पण इच्छा व्यक्त केली म्हणले महात्म्यांचं दर्शन घ्यावं. शेवटी चला म्हणले मरणाऱ्याची आता शेवटची इच्छा. फाशी देणाऱ्याला विचारतात अंतिम इच्छा काय आहे, तसं विचारलं. ती म्हणे मला दर्शन घेऊ द्या. ज्ञानोबाईंचं जे दर्शन घेतलं पाय सोडले नाही सज्जनाव. ज्ञानो बांगड्याचा आवाज झाला. ज्ञानोबाई म्हणतात सौभाग्यवती भव. आणि असं म्हटल्यानंतर बाकीचे ते काही हसायला ते माऊली ह्या जन्माचं का पुढच्या, कारण आता हिचा पती गेलेला आहे. शेवटी ज्ञानोबाईं पुढे आणलं, विचारलं काय नाव आहे, म्हणले सच्चिदानंद. मेला कसा म्हटले, आणि तिरडीवर तो लागला ना महाराज हातपाय हालायला. ज्ञानोबाईंनी पाहिल्यानंतर ते लागला हातपाय हालायला. आणि असं प्रसंग उद्भवल्यानंतर ते वाट लावायला येणारे टाकली ती तिरडी पळली. सगळे सगळे पळून गेले. आता यांनी परिस्थिती पाहिली. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा कसं बांधून नेतात नाही का, नख हातपाय असे असे आवळून बांधतात, डोकंसुद्धा बांधतात मान टाकू नये म्हणून. आता ते कोणाला वळवून पाहिलं, पण हलवल्या लागल्यानंतर लोक पळून गेले. बायको होती जवळच, उठले ते तिरडून सोडले, ते कामट्यातून सुतळी सोडली. बाबा उठून बसले, कुडून खाटून का घरात गाजून उठून बसले, गाजून नाही त्या तिरडून उठून बसले. पाहिलं म्हणजे आपली तिने सगळी तयारी चालवली होती. बाबू कामट्यातीन पुढं मडकंतीन सर्व परिस्थिती पाहिली. उठल्यानंतर बाई म्हणले चला ना घरी. त्याने आता कोणतं घर आहे म्हणले, जाय तू. आणि ज्ञानोबाईंच्या सान्निध्यातच राहिले. दिव्य असा जो ग्रंथ निर्माण झाला, ज्या ग्रंथाची आपण जयंती करतो, ज्ञानोबाईंनी सांगावं आणि त्या सच्चिदानंद बाबांनी लिहावे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाईंच्या जीवनामध्ये ज्ञानोबाईंनी रेडा बोलवला, भिंत चालविली. चालविली जड भिंती हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबाईंनी भिंत चालवली नाही का. रेड्याच्या मुखामधून वेद बोलवला. मैशी पुत्रा मुखे बोलवणी श्रुती, चालविली भिंती बैसुनिया नवे हा सामान्य महिमा संतांचा. चला पुढचं घ्यायचं नाही आपल्याला. पण ज्ञानोबाईंची जी लाईक रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं, भिंत चालवणं, एवढं सामर्थ्य होतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती जर असेल, जी भगवंताची शक्ती आहे ती ज्ञानोबाईंकडे होती. ज्ञानोबाईंनी महान असा ग्रंथ निर्माण केला. आणि ग्रंथ निर्माण केल्यानंतर जगाचा निरोप घेण्याचं सांगितलं. आणि दादाला सांगितलं, म्हणजे दादा मी जातो. सर्वांनी भावंडांनी दोन दोन बोटं दाखवली, 16, 18, 20, 22. शेवटी दोन दोन वर्ष काळ थांबला आणि ज्ञानोबाईंनी समाधी घ्यायचं ठरवलं. निवृत्तीनाथ बाबा आईवडिलांनी सांगितलं नाही म्हणायचं नाही, काही हट्ट धरला तर. आणि सर्व मंडळी आळंदी या तीर्थक्षेत्री आले आणि ज्ञानोबाईंना समाधी द्यायचं त्या ठिकाणी. सर्व आले, समाधीस्थळ निवडलं. शेवटी ज्ञानोबाईंना समाधीमध्ये सुद्धा बसवलं. देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया. आणि समाधी स्थळावर ज्ञानोबाई त्या ठिकाणी आत चालल्यानंतर निवृत्तीनाथ बाबांनी देवाने ज्ञानोबाईंना धरलं आणि समाधीकडे चालवलं. सज्जना हो जी आप्तमंडळी, आता मारावं कुणाला वाटत, आगा मर हा बोल न सहती, मेल्या वरी तरी रडती. ज्ञानोबाईंच्या ज्ञानेश्वरीतली उभी आहे. मर म्हटलं तरी एखाद्याला राग येतो, तो एखादा म्हाताऱ्याला जर म्हणलं मरत नाही लवकर, तो तू मरतो हो कुळ मरू दे, मला मर म्हणतो, मला खूप राग येतो सज्जना हो, म्हणजे मारावं कोणाला वाटत नाही. ज्ञानोबाईंनी स्वतः आणि समाधी घेतली. निवृत्तीनाथ महाराजांनी देवाने ज्ञानोबाईंना धरलं, समाधीस्थळीकडे चालवलं. सगळा समाज आला होता सज्ज, संत महंत आले होते. विमानाची दाटी नाही का, देवसुद्धा स्वर्गाहून सर्व हजर होते. आणि समाधी स्थळावर चालल्यानंतर सर्व रडायला लागले. मुक्ताबाई सोपान काका सर्व रडायला लागले. आईसाहेबांनी पाहिलं, कारण आईसाहेबांनी ताट करून स्वतः ज्ञान हाताने ज्ञानोबाईंना भरवलं होतं.
आणि समाधीस्थळाकडे चालवल्यानंतर देवाच्या सुद्धा डोळ्यातून महाराज अश्रू व्हायला लागले. आणि मग आई साहेबांनी पाहिलं, ओ अरे तुम्हीच हे जग निर्माण केलं, तुमच्याच सत्तेने सगळं चालतं, तुम्ही रडता. मुक्ताई रडते ठीक आहे, सोपान काका रडतात ते ठीक आहे, संत महात्मे रडतात ते ठीक आहे, पण तुम्ही रडता. देव म्हणतात, हे रुक्मिणी अरे तुला नाही करायचं. देव म्हणती रुक्मिणी, हाची योग योगी देखिला नैनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे, जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ कुळ पवित्रा याचे निदर्शने होते. अलिंगापुरी हे शिवपीठ, पूर्वी हे ते होते नीलकंठ, ब्रह्मादिक तप वरिष्ठ येथेची पैकिरी, इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंद्रिशी आपाशोडी पंचक्रोशी, येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भगीरथी वसे, पूर्ववरी आदिशेती प्रत्यक्ष जान पार्वती, भवती वनवल्ली वृक्षी, एथ देव येऊनी होती पक्षी, हे आस्ती नास्ती भाती उदके, पंढरी हुनी सोपे, जनासी हरावया पापे, कळी काल कुपल्या कुपे त्याचे निंदेची. स्वतः भगवान आणि रडतात, आई साहेबाला सांगतात, धन्य धन्य द्यायचे कुशी ज्ञानदेव जन्मले, काय सांगू मला सुद्धा त्या ठिकाणी रडू आवडत नाही. ज्ञानोबरांना समाधी पुढे ठेवलं, तू ग्रंथ असणारा ज्ञानोबरांच्या समाधी पुढे ठेवला आणि ज्ञानोबरांनी समाधी घेतली. विठ्ठल 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 विठ्ठल. समाधी घेतल्यानंतर 350-350 वर्षांनी नाथबाबांचा जन्म पैठण क्षेत्री झाला. ज्ञानेश्वरी ज्ञानदेवीची पारायणं, पण अनेक त्या ठिकाणी लेखकाने अनेक पाठ आणि ज्ञानेश्वरीचे पाडले. शेवटी पाठ भेद मध्ये झाला, शब्द काने मात्रे ज्याला जसं वाटेल त्याने तसे लिहिलं, पण ज्ञानोबरायण नाथबाबांच्या स्वप्नात येतात आणि स्वप्नात येऊन सांगितलं का, अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली, स्वप्न दृष्टांत झाला सज्जना हो. आता आपल्याला स्वप्न पडत आणि स्वप्न जर पडलेच आता कोरोना गेला, कोणाला स्वप्न पडले का त्याला त्याचे मेलेचं स्वप्न पडायचं नाही का. आपलं प्रेत पाहायचं, लोक आपल्याला वाटायला लावला आले काही रडताना पाहिजे ना, अशी आरडून उठायची कशातून, सरणातून नाही झोपीतून. नित्य नित्य ज्याचं दिवसभर स्मरण केलं तर ते त्याला समोर येतं. जसं भगवान म्हणतात, अंतकालेचे मामेव स्मरणमुक्ता कलिप्रज्ञ प्रयाती समदभावम यासिना चित्र संशय. त्याच्या श्लोकाच्या नंतरचा श्लोक आहे जो, यम यम वापी स्वरम भावम त्यजंते कलेवरम तम तम विती कौंतेय सदा तद्भाव भाविता, आणि मरणे जया जे आठवे तो ते गती ते पावे, म्हणोनी सदा स्मरावे माते चित्वा. अजून एक विलगत आहे, आणि जागता जवजव असिजे ध्याने भावना भाजे, डोळा लागत खेवे देखीचे तेची स्वप्ने. दिवसभर जे काम केलं ते स्वप्नात येतंय. मग नाथबाबांनी जर दिवसभर त्या ज्ञानेश्वरीचा पाठ चिंतन केलं, पूर्ण केल्यानंतर नाथबाबांच्या स्वप्नात ज्ञानोबरा येणार नाही, यात काही नवल आहे सज्जना हो. आपल्याला भगवंताचं स्वप्न पडत नाही हे आपलं दुर्भाग्य आहे, पण नाथबाबांना स्वप्न दृष्टांत झाला आणि ज्ञानोबरा स्वप्नात आले. सांगितलं अजान वृक्षाची मुळी कंठाला लागली, गेले दिंडी घेऊन गेले नाथबाबा आळंदीला. गेले गेल्यानंतर समाधीचा शोध घेतला, उठविला नंदी शिवाचा ढबळा, उघडली शिळा बिबराची. पण समाधी आणि ती शोध जागेचा लवकर भेटाना, बाकीचे लोक बाहेर उभा केली दिंडी ते, आणि नाथबाबा स्वतः. आता लोक जमल्यानंतर लोक म्हणले, जाऊ द्या आता ते तुमचं भजन बिजन ते काय नाही सांगू, भोजन आहे का तर आम्ही येतो, भजनाचं ना करायला सांगू म्हणले महाराज, जेवायला काय ते सांगा. बाकीचे थांबले, नाथबाबा गेले समाधीचा शोध घेतला आणि तो नंदी बाजूला सारून नाथबाबा विवरात मध्ये जातात. आणि मग तिथे ज्ञानोबरायांचा नाथबाबाचा दोन जवळजवळ दिवस आणि जो संवाद नाथबाबाचा ज्ञानोबरायांचा होतो, इकडे जे बाकीचे जे दिंडी घेऊन गेलेले लोक असले ते पाहतात काही भेटल का. ज्ञानोबराय झाले ज्ञानेश्वरवाने, आले सामग्री घेऊन. ज्ञानोबरायांनी स्वतः एक दुकान मांडलं किराणा, ते म्हणले घेता का मटेरियल घेता का, ज्याला जे लागेल ते घ्या, फुकाट फुकाट.
आता फुकट म्हणल्यावर काय हे असू द्या, उंदराचं औषध जरी दिलं लोकाला फुकट फुकट म्हणले तर लोक घ्यायला तयार असतात. ते म्हणले फुकट अहो पण पैसे द्यावं लागतील. ते म्हणले आमचे मालक नाही. ते म्हणले तुमचे मालकाकडून घेईन मी, जा येऊन जा. शेवटी सर्व सामग्री आणि ज्ञानोबरायने त्या दिंडीवाल्याला दिली. नाथबाबा आले तो दिव्य ग्रंथ घेऊन, आणि आल्यानंतर नाथबाबांनी त्या ज्ञानेश्वरीचं काय केलं, शुद्धीकरण केलं. तो जो ग्रंथ आहे सज्जना हो, ही एक ब्रह्मविद्या आहे. भजन करा विठ्ठल विठ्ठल गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. हा जो गीता ग्रंथ आहे ना, हाच मुळात हरिओम तत्सदिती सुपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. ऐका योगशास्त्र सुपनिषत्सु ऐका उपनिषदामधली कथा, आणि खरं ब्रह्मविद्या आहे सज्जना हो जी गीता ग्रंथ आहे. मुळातच ती विद्या आहे, आणि ती विद्या ज्ञानोबरायनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने, म्हणजे त्यावेळेस कुरुक्षेत्रावर वेळ नव्हता भगवंताला सांगायला, पण सुंदर असं आणि ज्ञानोबरायनी त्याचं प्रत्येक श्लोकावर असं विस्तृत चिंतन मांडलं, तीच ज्ञानेश्वरी नाथबाबांनी शुद्धी तर केली, शुद्धीकरण करून तुमच्या आमच्या पुढे ठेवली. आणि नाथबाबा लोकांना उलट म्हणतात का बाबा रे, भागवत नाथबाबांचं भागवत आहे, डबल आहे ज्ञानेश्वरीच्या, डबल आहे ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या आहे, भागवताचे 18000 आहे. रामायणसुद्धा ग्रंथ आहे, सात खंडात एवढा विस्तृत ग्रंथ, 6-6 महिने रामकथा लावली तर चालते, एवढा मोठा ग्रंथ आहे. आणि एवढं वाङ्मय असून सुद्धा नाथबाबा म्हणतात का ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, भाव धरून ज्ञानेश्वरीचं पारायण करा, तुमच्यावर देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही, हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तवावरी. नाथ बाबा म्हणतात का भाव धरून ज्ञानेश्वरी जर वाचली तर भगवान परमात्मा कृपा करतो. मग आपल्या पुढे प्रश्न असा निर्माण होईल, महाराज आम्ही काय भाव सोडून ज्ञानेश्वरी वाचतो का? आम्हाला कोणी जर सांगितलं व्यासपीठ चालायचं आहे तुम्हाला येता का, तरी आम्ही भाव धरून जातो महाराज, सांगतो का 8 दिवसाचे 10,000 रुपये घेऊ येतो. मग हा भाव अपेक्षित नाही सज्जना हो, परमार्थात हा भाव अपेक्षित नाही. जो भाव आहे सज्जना हो, अंतकरणामध्ये भगवंताच्या आणि भगवत प्राप्तीच्या इच्छेने अंतकरणामध्ये जी आर्द्रता निर्माण होते तिला भाव म्हणतात. का तळमळ पाहिजे का भगवंत मला कधी भेटेल, कशा साधनाने भेटेल, जो अंतकरणामध्ये जी आर्द्रता निर्माण होते तिला भाव असं म्हणतात. आणि तो भावसुद्धा प्रकट होण्याचे अष्टसात्विक भावसुद्धा आहे. बरेच त्या ठिकाणी रोम दरदरून घाम येणे किंवा रोमांच उभा राहणे, ठीक आहे, वेपथुष्य शरीरे मी रोम हर्षश जायते, ठीक आहे, तो श्लोकाने विस्तृत असा आहे. अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे, मग भाव धरूनही ज्ञानेश्वरी वाचण्याचा आणि भगवंताने कृपा करण्याचा हा काय आहे, ठीक आहे, कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरी वाचण्याचा आणि भगवंताने कृपा करण्याचा काय भाग आहे सज्जना हो, कारण हे जे वाङ्मय आहे ही ज्ञानेश्वरी जरी दिसत असेल तरी हे गीतेवरली काय आहे, टीका आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. भगवंताने कृपा करण्याचं म्हणजे भगवंताला माहीत आहे, मी जे ज्ञान सांगितलं मुखातून ते अर्जुनाला सांगितलं, पण ते लोकांना काही गळी उतरलं नाही, ती उतरण्यासाठी ज्ञानोबरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, कारण गीता श्लोक असेल ऐका पूर्ण समजेलच असं काही सांगता येत नाही. आणि ज्ञानोबरांनी ज्या गीतेवर टीका केली सज्जना हो, ते सुद्धा 56 भाषेचा केला असे गौरव भवानवी असणारी ज्ञानेश्वरी 56 भाषा. आता ज्ञानेश्वरी सुद्धा ओवी समजलच असेल नाही, म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. आणि तुकोबराय सुद्धा तुका म्हणे ज्ञानो युक्तीच्या खोली म्हणून ठेवली पाहिली. ज्ञानोबरायांचं वाङ्मय जर पाहिलं अभ्यास करायला गेलो सज्जना हो, तर पूर्ण समजलंच असं काही नाही. म्हणून महाराष्ट्रातले नव्हे
बरेच लोक अभ्यासक आणि ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहे, खोलपर्यंत जाण्याचं त्या ठिकाणी चिंतन करतात, पण तो शब्द कोणत्या भाषेचा आहे, मराठी आहे, संस्कृत आहे, पारशी आहे, पाली आहे, अनेक भाषा 56 भाषा ज्ञानोबारायांनी वापरल्या. नेमकी ज्ञानोबारायाला त्या ओवीतून काय सांगायचं, अनेक महात्म्यांनी अनेक ओवीवर चिंतन खूप असं विस्तृत मांडलं, पण तरी ते म्हणतात का आम्हाला पूर्ण ज्ञानेश्वरीचा अर्थ अजून समजला नाही. मग वरवर पारायण करणाऱ्या मंडळीला काय अर्थ समजेल, विठ्ठल विठ्ठल. कारण ज्ञानेश्वरीची पारायण करणारी मंडळी सुद्धा भरपूर आहेत. पार ओम नमो जी अद्यावेद प्रतिपाद्य जे जे ससंवेद्यात्मृपा देवा तुची गणेशू, जे सुरू करतात हे का श्लोक कधी येऊन जातो, काही तर श्लोक सोडून पारायण करतात, ते म्हणले आपलं नाही जमत ते, आता येत नाही म्हणून ते जमत नाही म्हणतात, तो भाग वेगळा. पण सर्व त्या ठिकाणी आणि पारायण करतात, पण ज्ञानेश्वरी लगेच पहिलेच पारायणाला असं समजलं असं का, एक पाठी असला कोणता असला, पण ज्ञानेश्वरी सहजासहजी त्या ठिकाणी समजत नाही सज्जन आहो. आणि एवढे नाही 9033 ओव्या एखादीने पाठ जरी केली आणि नित्य जर त्या ठिकाणी पाठ नसेल तरी ती पाठ राहत. बऱ्याच ओव्या माग पाठ पुढं पाठ होत चालतं, मागचं मागचं सपाट होत चालतं. विठ्ठल विठ्ठल. कारण जे ज्ञान आहे सज्जना हो, हे जे ज्ञान आहे ते ह्या भगवंताच्या मुखावाटूनलेलं आहे. कारण वेद जो आहे तो भरण्यात निर्माण झाला बरं का. हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा घोरो, तो प्रत्येक सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. तो म्हणजे वेद निद्रेमध्ये निर्माण झाला, पण भगवंतानी कुरुक्षेत्रावर स्वतःच्या मुखातून आणि अर्जुनाला गीता सांगितली, तत्वज्ञान सांगितलं. तेच तत्वज्ञान ज्ञानोबरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला सांगितलं. शेवटी भगवंतानी विचारला, बाबा तुझा मोह गेला का नाही, नष्टो स्मोर स्मृतिर्लोब्धा. हे का विचारलं, ते म्हणले देवा हे काय विचारू राहिलं, तू आता मोह गेला का नाही काय, अरे पहिलाच गेला म्हणजे आता नाही का, ते गावासकट निघून गेला, आता तो काय राहिला नाही, माझा मोह पूर्ण गेला. आणि मोह जाण्यासाठी सज्जना हो, हे जे तत्वज्ञान आहे, कारण आत्मस्वरूपाची ओळख करून देणारं ज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे सांगतात ऐका, आणि लोक फक्त ऐकतात बरं का. संत महात्म्यांनी सांगावं, लोकांनी ऐकलं, लोक म्हणतात संतांचं सांगायचं कामच असतं महाराज, सगळं कुठं ऐकत असते काय. ते म्हणले चला चला ज्ञानेश्वरी पारायणाला, चला हरिपाठाला, चला कीर्तनाला, चला. हा म्हणलं वापुढं 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 तुम्ही व्हा, आम्ही आहोत सत्यात. नाही कुठेच नसतात ते, पारायणाला नसतात, काही नसतात. आणि काही काही एवढे सेवा त्या ठिकाणी फक्त असतात ते, वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीची, असे हजर असतात. काही कीर्तन प्रवचन ते म्हणले महाराज ते नका सांगू आम्हाला, ऐका आज कुठे पंगत आहे. काही काही ते पंक्तीतलं ते पत्रिकेत अर्धी पत्रिकाच फाडून घेतात, वरचा टप्पाच नसतो त्यांच्याकडे, त्यांच्याकडे टप्पा खालचा असतो सकाळ दुपार, नाही का ते ठेपा चुकत नाही. विठ्ठल विठ्ठल. अजिबात आपला वेळ आणि वायाला जाऊ देत नाही, कारण ते म्हणतात संतांचं सांगायचं कामच असतं महाराज, सांगतच असतात, आणि सगळंच कुठं ऐकायचं असतं का म्हणले, कामाकामाचं घेत जावं असे लोक आपल्या सोयीना घेतात. पण नाथ बाबा आणि आपल्याला जे सांगतात सज्जन आहो, भाव धरून आपण त्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे, वाचली पाहिजे. आणि सांगू का सज्जन आहो, जर ज्ञानेश्वरी वाचली तरच वाचाल, नाही का ज्ञानेश्वरीचं वाचन झालं तरच माणूस वाचेल. मामासाहेब दांडेकरांचं गुरुवारांचं एक वाक्य सांगतो मी, महाराष्ट्रात जन्माला आला ना तर त्याने ज्ञानेश्वरी आणि भागवत वाचल्याशिवाय मरू सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण संत महात्मे हे महाराष्ट्र का शांत आहेत, तर महाराष्ट्रात संत आहेत. काय करतात संत, संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ दाखवतो पंथ, आणि पंथाने जर आपण गेलो तर भेटतो भगवंत. आणि भगवंत जर असले तर त्याच ठिकाणी सुख शांती सर्व काही ते आहे. आहे इथं खरंच सुख नाही सज्जन हो. आणि प्रत्येक जीवाला जे आहे ते आत्मसुख पाहिजे, सर्व सुख पाहिजे,
ते त्या भगवान परमात्मे आहे पर्यंत आहे, आणि त्या भगवान परमात्म्याने ते ज्ञान जे आहे ते ओपत जर काही भेटलं असेल तर ते ज्ञानेश्वरीमध्ये भेटलं। जे नव्हे त्रिलोकी, तीन त्रिलोकामध्ये जे नाही ते पण सर्व तीन ज्ञान असेल ते ज्ञानेश्वरीत आहे। विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरी मूळ जी ग्रंथ आहे सज्जना हो। नाथ बाबांनी एखादं म्हटलं असेल का आपलं प्रोडक्शन नाथ बाबांनी चालवलं नाही, जे तयार केलं म्हटले नाही, भागवत वाचा, भावार्थ रामायण वाचा, हे घ्या ते घ्या, आपलं दुकान नाही सज्जना हो। ज्ञानोबरायांचं जो ग्रंथ आहे, जे ज्ञानोबरायांचं जीवन आणि जो ग्रंथ निर्माण झाला, ज्ञानोबरायांनी जो ग्रंथ निर्माण केला ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी भाव धरून जर वाचली तर भगवान परमात्मा कृपा करील यात संशय नाही, शंका नाही। कारण ते जे तत्वज्ञान आहेत तर नाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी संशय सांडोनी, संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी। जडार्धनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, स्वमुखी आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेशी। दुसऱ्या चरण टाकीवर महाराजांनी लगेच शेवट घेतलं, म्हणून आपण सुद्धा शेवट करू, कारण तोच मास्तर चांगला नाही। तो घंटा जरी वाजली तर तरी खडू येऊन येऊन या पराव लक्ष द्या, आणि ते सोडीतच असतो गणित आहे नाही। दुसरा मास्तर दरवाजेत येऊन बसतो तरी त्याचं चालूच असतं, बेल वाजायच्या आत काम झालं पाहिजे। विठ्ठल 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 विठ्ठल, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मदी ज्ञानेश्वरी। नाथ बाबा म्हणतात बाबांनो संशय सोडून द्या, संशय ठेवू नका, कारण संशय एवढा घातक आहे। संशय थोर अनेक पाप नाही भूर, विनाशाशी वागूर नाही का प्राणी अशी। संशय खूप आणि वाईट आहे सज्जनाओ, संशय असू नये म्हणून। आणि तत्वज्ञानाच्या विषयी ज्याला भगवंताची कृपा करायची, हरीची कृपा करायची, हरीची कृपा हवी असं वाटत असेल तर भाव धरून ज्ञानेश्वरी आणि वाचन करायचे, कारण स्वतः भगवंताच्या मुखातलं ते ज्ञान आहे। प्रश्नोत्तर गीता आणि भगवान आणि अर्जुनाचा प्रश्न आणि उत्तर तो संवाद या तत्वात आहे। आणि तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया। ज्ञानेश्वरी नाही का तेची ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचं वाचन जर केलं सज्जना हो तर कळी काळाचं भय शिल्लक राहत नाही, पण ते सुद्धा न राहण्यासाठी आणि संशय मनात आला नाही पाहिजे। कारण संशय जर मनात आला असं वाटलं मी चाललो पारायण, पण आता माझ्यावर कृपा होईल का नाही, मी करतोय बा भजन पण कृपा होईल का नाही, मी चाललोय पंढरपूरला पण भगवान भेटन का नाही, लगेच काम होईल असं नाही सज्जना हो। माणसाने मार्गस्थ राहावं, कधीतरी तुम्ही त्या टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही, पण मनात संशय ठेवू नये। एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी। जर का संशय सांडला सज्जन, संशय टाकून दिला, आणि संशयी लोक कधी सुखी नसतात बरं का, दोघं बोलत जरी असले ते माझं त्यांना संबोलत बस, त्याचं जे त्याच्या मनासारखा संशय असेल तो घरात जरी एखाद गेला आणि त्याचं वर झोपला वर पाहतो बाप रे फॅन, आणि पडायचं तर नाही खाली गतीनं, तो रात्रभर जागा राहतो त्याला काय झोप येत, एवढा संशय आणि खूप वाईट आहे सज्जन हो। त्या संशयाने आणि अनेकांचं म्हणजे हित होतच नाही, संशय मनात ठेवू नये। एखाद्याने जरी म्हणले माऊली यान जेवायला तर ते म्हणले अरे लईच आग्रह करून बोलिलं काही विष तर न संग आपलं येईल बस आता काय खाईल तो। संशय आला का सज्जन हो
मग मात्र त्याचं हित होत नाही. एखादा डॉक्टरकडे जरी गेला आणि म्हणले डॉक्टर साहेब मला लई ताप आला आणि त्याने ती इंजेक्शन आता नवीन सिरीज बदलतात पण त्याच्या संशय डोक्यात असतो त्याने पण डॉक्टरने ती नवीनच घेतली असेल का जुनी दिली असेल दुसऱ्याची मला आणि दुसऱ्याची टी बीवाल्याची तर टोचली नसेल बस याचं वाढ होतच जातं. त्याचा आजार बरा होत नाही सज्जनाव. त्याचा आजार काय होतो अजून वाढतो. झोपला तर त्याला झोप होत नाही. सारखं असतं. गोळ्या जरी दिल्या एखाद्याला ते म्हणजे सर्दीचे जगपण ते मेडिकल डॉक्टरने लिहून दिल्या मेडिकलवाल्याने दिल्या तरी ते चार जणांना विचारतो म्हणले कहो तुम्हाला सर्दी झाली होती हीच गोळी घेतली का तुम्ही. आता दिले ना बाबा डॉक्टरनी घे ना ते नीट आराम करणार. पण सारखा संशय असतो सज्जन हो. आणि संशयाने माणसं त्रस्त आहे. भगवंताची प्राप्ती संत महात्मे सांगतात तळमळीला सांगतात का बाबा संशय ठेवू नका. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. आणि सांगू सज्जन हो ज्ञानेश्वरी ऐका नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव जरी म्हणलं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो सर्व असं त्या ठिकाणी. नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव जरी म्हणलं नुसतं गीता गीता जरी म्हणलं गीता 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 वाचे जे म्हण नुसतं पुन्हा नाही पुनरावृत्ती तयार पुन्हा यावं लागत नाही सज्जना हो. पुन्हा जन्माला यावं लागत नाही. मग हे जे अक्षर आहे सज्जना हो नाही का जे अक्षर आहे आणि तो स्वतः भगवंताच्या मुखातून आले. पण संशय सोडला पाहिजे आणि माणसं संशय सोडत नाही सज्जना. कुठेतरी संत महात्म्यांच्या सानिध्यात राहावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. पडून राहीन तई ठाई उगाची संतांची पायी न मागे न करी काही. काही करायचं नाही फक्त काय राहायचं कुठंतरी पडून राहिलं तर मग मात्र सेवेचं फळ भेटतं. एक उदाहरण सांगून आपण सेवा समाप्त करू. एकदा मोठ्या प्रेमाने पुन्हा एकदा भजन करा. सर्वांनी टाळा वाजा. विठोबा रखोबा बाबांचं आपण जीवन जर अभ्यासलं सज्जन हो. नाथ बाबांच्या जीवनामध्ये शंका एका महाराज कसली शंका नव्हती आणि शांतीचं प्रतीक नव्हे पूर्ण अंगात शांती होती सज्जन हो. नाथ बाबांसारखी शांतीच्या बाबतीत नाथांची शांती बस याच्या पुढं नाही. संत जीवन जे आहे संत शांत आणि श्रीमंत एकच जर संत असले तर शांती ब्रह्म नाथ बाबा आहे. एवढं वैभव होतं सज्जन हो. अंबाजोगाईची दासोपंत असणारे सर्वांना माहीत आहे. नाथ बाबा दासोपंताकडे जातात आणि दासोपंतांनी भगवान दत्तात्रय सोंगट्याचा खेळ खेळत होते. नाथ बाबा तिथे गेल्यानंतर भगवान दत्तात्रय म्हणजे सेवकाने सांगितलं म्हणले पैठणचे एकनाथ आले. भगवान दत्तात्रय अदृश्य होतात. दासोपंतांना वाटलं नाथांचा अधिकार नसावा. भगवंताची भेट नाथांच्या जीवनातली साधना नसावी. शेवटी दासोपंत नाथबाबा भेटतात. परतीचा प्रवास सुरू होतो पण येताना सांगतात या म्हणले पैठणला आले. तर आता दासोपंत वैभवतले होते महाराज. भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळायचे त्यांच्याबरोबर असा अभिमान झाला होता दासोपंतांना. आणि नाथबाबा आले. आल्यानंतर दासोपंतसुद्धा नाथबाबांना भेटायला येतात. षष्टी नाथांच्या जीवनातला पर्व काळ आहे सर्वांना ज्ञात आहे. ज्ञानेश्वरीची जयंतीसुद्धा काय आहे षष्टी. भाद्रपद कपिला षष्टी फाल्गुन वद्य षष्टी नाही का. नाथांच्या जीवनात षष्टीचा हा एवढा पर्व काळ आहे. दासोपंत मजल दर मजल करत आले. आल्यानंतर विचारतात कुणाला एकनाथ महाराज कुठं राहतात. लोकांनी सांगितलं जा म्हणले ते असं जा गंगाच्या काळाने वर जा. पूर्वीचं पैठण थोडं पलीकडं होतं. गेले सांगितलं अहो हे कोणतं घर आहे ते म्हणले जिथून लोक साखर घेऊन बाहेर पडतात तेच घर नाथांचं आहे. कथा संपल्यानंतर रामायण भावार्थ रामायण संपल्यानंतर त्या ठिकाणी वरगळ वरगळ ते मोठं वरगळ प्रत्येकाला साखर द्यायचे. ते म्हणजे बापरे इथं तर वाटायचं काम चाललं आहे. महाराज लोक तर घ्यायचं काम करतात नाही का. गुरुवर्य बाबांच्याकडे जर पाहिलं ना सज्जन हो तर महाराष्ट्रात पहिले महात्मे आहे
का स्वतःची जमीन विकून ज्ञानेश्वर मंदिर बांधलं, नाही तर महात्मे आताचे पण आहे पण ते लोकांना जमीन विकायला विकत मग मंदिर बांधित. पण नाथांच्या जीवनातलं एक वेगळं होतं सज्जना हो, वरगळ वरगळ साखर ऐकायला जरी आले तरी मोठं वरगळ, दोन दोन किलोचं वरगळ एककाला पाहिलं. वंजुळीत बसत नव्हती, लोक धोतरात घ्यायचे, धोतर सुद्धा त्यावेळेस कपडे नव्हते व्यवस्थित ऐका आणि बांधून आणायचे. बघता दासोपंत विचारत विचारत गेले, पाहिलं तर भगवान दत्तात्रय दत्त चौपदारी करी दारात आले. म्हणले कुठं चालले, कथा संपली आता नाही जा. पाहिलं ते म्हणले अरे चोपद आपलं चोपदार तर आपल्या परिचयाचे दिसतोय, वशिल्याचं दिसतोय ऐका. कारण कोण होते ते? भगवान दत्तात्रय होते सज्जना हो. अडवलं पण ओळखीचं पाहिलं, म्हणले तुमची आमची तर भेट आहे. ते म्हणले होती तिथं, तिकडं होती इथं नाही. अरे ते म्हणले अरे दत्त तुझा नाही तुम्ही? ते म्हणले हाव दत्त भगवान मी आहे पण इथं नाही. इथं मी कोण आहे? सेवक आहे आणि उभा आहे, सोडणार नाही. सांगा काय काम आहे? म्हणले मला बोलवलं होतं. म्हणले थांबा, मालकाचा आदेश घेऊन येतो. आणि गेल्यानंतर विचारलं, म्हणले दासोपंत आले, याऊ दे या म्हणे. आणि मग आल्यानंतर सज्जना हो नाथबाबासुद्धा आतुरतेने बाहेर येतात, दासोपंताचं स्वागत करतात. या 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 चला, बरं झाले बा तुम्ही आमच्या घराला तुमचे पाय लागले. वाड्यामध्ये आले, दासोपंत तर अजूनच जो अभिमान होता सज्जना हो तो दासोपंताचा अभिमान गेला. एकांतामध्ये गेल्यानंतर नाथबाबा संघ हितगुज करताना सांगितला, हो मला असं वाटत होतं तुमची किंमत खूप कमी आहे पण भगवान दत्तात्रय तुमची चोपदारी करतात. शेवटी बोलणं झाल्यानंतर पुन्हा भगवंताकडे येतात दत्तात्रयाकडे. म्हणले का हो तुम्ही तर ओळख द्या ना बा आम्हाला, आम्ही आलो साप त्याला तर ऐका तुमच्याकडे आले तर ओळख देत नाही म्हणले तुम्ही आम्हाला. ते म्हणले अहो मी इथं नोकर आहे, तिथं अदृश्य झालो कारण मालक काय नाही, मी गडी आहे आणि गडी काय मालका समोर काही सोंगाट्या खेळणार नाही म्हणून अदृश्य झालो. सांगायचं जे कारण आहे सज्जनाव, नाथबाबांचा महिमा सामान्य नाही. इथे ब्रह्म विष्णू महेश नाही का निळोबाराय म्हणतात हे सुद्धा नाथबाबांना छळायला आले पण तरीही आणि नाथबाबा कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होतात सज्जनाव. स्वतः भगवान परमात्मा काम करतो, स्वकराला खूप महत्त्व आहे. भगवंताच्या ज्या म्हणजे 18108 आहे नाही का, गोकुळी होणे भगवान द्वारकेहून इथं आले तर सगळे सांगितलं असतं करा काम, कोणतं काम ठेवलं असतं, वस्त्र धुवायचं आणि किती वस्त्र होते असे नाथबाबांकडून एवढ्या पत्न्या जर पाठवल्या असत्या. पण नाही सज्जना हो, स्वतः भगवंतानी नाथबाबांची सेवा स्वतःच्या कराने केली. स्वकरे चंदन उगाळून करी वस्त्रे गंगा तिरी धुतासे, करून घेतली नाही सुदाम महाराज. देवाला जर नाथांची सेवा करून घ्यायची असेल तर कोणाला पाठवलं असतं? म्हणले जा द्या तेवढे नाथबाबांचे कपडे धुवून, द्या तेवढं चंदन उगाळून करीन. पण तसं केलं नाही सज्जनो, स्वतः भगवान परमात्मा नाथबाबांच्या सान्निध्यामध्ये राहिले, चंदन उगाळण्याचं काम केलं, त्या ठिकाणी पूर्ण नाथांची सेवा केली, वस्त्र धुतले, नवे नवे नाथबाबांनी नैवेद्य तयार करावा आणि भगवंताला अर्पण करावा आणि भगवंतानी वाट पाहावी का नाथबाबा कधी जेवते तर मी कधी. आता नैवेद्य कुणासाठी होता? भगवान परमात्म्यासाठी नाही का. अजूनही तो द्वारकाधीशी भगवान परमात्मा दास जीव घाल असा हात आहे बरं का. कुणी गेलं तातल्यानाथ मंदिरात बघा, तो भगवान उभा आहे पण भगवान स्वतः वाट पाहतात का मालक कधी जेवतात आणि मग मी त्यांची उष्टावळी कधी खातो सज्जनाव, एवढा नाथांचा अधिकार आहे. म्हणून आपण कसलाही संशय न घेऊ कारण संत महात्म्याचं काम देव पूर्ण करतो यात कसली शंका नाही. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, स्वमुखे आपण सांगत श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनी श्री विठ्ठल विठ्ठल जे ज्ञानेश्वरी वाचक आहे सज्जन हो त्यांना कळीकाळाचं सुद्धा भय राहत नाही कारण प्रत्येक जो भीत असेल तो तो मृत्यूला भीतो बरं का, मृत्यूला भीतो. आणि भगवंताने जन्माबरोबरच अशी मृत्यूची काही तारीख ठरवलेलीच आहे कारण का ललाटीचे लिहिणे न मोडे काही केले काळे गोरे पण धुतले पिटोने दी. ती सटवई ती ललाटी देवता अगोदरच आणि कपाळावर त्याचा मृत्यू निश्चित करते पण तुम्हाला आम्हाला ते काही कळत नाही कारण जर देवाने त्या जन्माला येतानेच कपाळावर शिक्का आणला असता डोळस महाराज 80 वर्ष तर ते म्हणले असते आता काय भाकर खायची गरज
आता काय गाडी आणि आज हवेत कमी चालली नसती. ते म्हणजे 80 वर्ष काय मरण नाही मग भांगाट चाला नाही का, किती मेले तरी चालतील. पण भगवंताने तसं काही ठेवलं नाही सज्जना हो. देवाने मृत्यू अगोदरच तयार आहे, प्रत्येकाला श्वास वाटून दिलेला आहे. पण कुणाचा मृत्यू कुठं आहे हे मात्र देवाने सांगितलं नाही आणि कुणाला सांगितलं नाही. रावणाने प्रयत्न केला ते सटवायला विचारलं म्हणजे सांग, पण तिने सांगितलं नाही का. आता बरंच दृष्टांत रंगवण्यासारखं आहे. पण ती जी देवता आहे सज्जना हो, काळे गोरे पण धुतले फिटवणे दी, एखाद्याने पलटण्याचं जरी कार्यक्रम केला तो होत नाही. पण एकच आहे, प्रत्येकाला मरणं निश्चितच जावं लागतं, पण भय राहत नाही, मृत्यूचं भय राहत नाही सज्जना हो. एकमेव आणि सगळ्यांच्या म्हणजे काळजी अशी ती भय आहे, एवढं पाठी भय लागलं सज्जना हो नाही का. आणि तो काळसुद्धा टपू नाही, पण आपल्याला कळत नाही काळ कधी आपल्याला उचलेल. ज्याप्रमाणे त्या बँडकाला त्या सर्पाने अर्ध गिळलेलं आहे तरी तो असं जीप पुढं टाकतो माशा गिळायला. आता त्याला मागून गिळलंय, तसं काळाने प्रत्येकाला गिळलेलं आहे. कहिला 50 वर्ष, कहिला 55, कहिला 80, तरी माणसाची हाव काय त्या ठिकाणी संपत नाही. पण नाथबाबा म्हणतात जर तुम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, त्याची ज्ञानेश्वरी वाचे वरता साचे भय कळी काळाचे नाही तया, त्याचं भय राहत नाही सज्जना हो. आणि वारकरीची वळकटी अशी कधी तयार राहते ते म्हणले कधी एकदा मरायचं म्हणले महाराज, त्याला काय सप्त्याला आलेस नाही का. आपल्याकडं ते बाबा आलेले पहा, ते म्हणले चालता येत नाही असं नाही तसं नाही, पण हजर आहे कार्यक्रमाला. आणि बरेच जण कोरोनाच्या तडाख्यात गेले बरं का, बरेच जण कोरोनाच्या तडाख्यात गेले. म्हणून वारकऱ्याकडे नाथबाबांनी काही कोणाकडे वक्रदृष्टी असं होऊ दिली नाही. काळाला सांगितलं ए जाऊ नका तिथं, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, तिकडे जाऊ नका बाबा काही काम होणार नाही तुमचं. म्हणून बरेच वारकरी नाही का, वारकऱ्याला काही झालं काही झालं नाही सज्जना हो. ठणठणीत आहे ते, उपस्थित आहे. आणि इथं जर उपस्थित नसते तर याचा अर्थ ते गेले असते. म्हणून एका जनार्दनी संशय सांडोली दृढ घरी मनी ज्ञानेश्वरी, त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साची भय कळी काळाची नाही कया ज्ञानेश्वर.